एक कमिटी पण आहे राज्याची, त्या कमिटीकडे याच्याबद्दलची तक्रारी लोकांना देता येतील. आणि म्हणून मीडियाच्या बरोबर त्यांनी शिक्षण संचालकांकडे आणि शिक्षण मंत्र्यांकडे सुद्धा माहिती द्यावी. माझ्याकडे जरी माहिती दिली उपसभापती म्हणून, तरी मी त्या त्या स्पेसिफिक विषयांच्यामध्ये नक्की पालकांना आणि शाळांना मदत करीन. मुळामध्ये असे शाळा वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. काही शाळांच्यामध्ये स्वतःचं स्वार्थ त्याग करून सुद्धा संचालकांनी शाळा चालवलेल्या आहेत, सहानुभूतीने चालवलेल्या आहेत. पण काही शाळांच्यामध्ये इंटरनेटवरून किंवा ऑनलाईन जरी काम चालू असेल तरीसुद्धा क्रीडांगणाची फी लावणाऱ्यासुद्धा शाळा आहेत. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणू अन्यायकारकरित्या पालकांवरती जिथे दबाव आला आहे तिथे पालकांची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. त्यातून 8-8, 9-9 महिने शाळा चालू नव्हत्या. त्यांना उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की पूर्ण मोफत तुम्ही देऊ नका, परंतु त्यात फीमध्ये तुम्ही तरतूद अशी करा की सवलत दिली जाईल. परंतु ती सवलतसुद्धा दिली जाते असं नाही आहे. मी तुमच्याकडचे ते शॉर्ट्स पाहिले वाहिन्यांवरती आणि ABP की त्याच्यात बाउन्सर दिसत आहेत आणि ते ढकलत आहेत लोकांना. मला असं वाटतं शाळेसारख्या पवित्र ठिकाणी अशा प्रकारनी दंडेलशाही करणं हे संस्था चालकांना सुद्धा शोभणारं नाही आहे. पण पालक आणखीन शाळा यांच्यामध्ये PTA पेरेंट टीचर असोसिएशनची व्यासपीठं आहेत आणि त्याच्या नियमित बैठका जर का झाल्या तर बरेचसे प्रश्न निकाली निघू शकतात. परंतु पालकसुद्धा आमच्या मुलाची फी कमी करा अशा पद्धतीने एकेकटे जर का वाद घालायला लागले तर मग बाकीचे पालक आणि इतर पालक यांच्यामध्ये सुद्धा विसंवाद तयार होतो आहे. आणि पुण्यामध्ये तर आम्हाला असं 2-3 शाळा दिसलेल्या आहेत की त्या पूर्ण बेकायदेशीरच आहेत, म्हणजे त्यांची नोंदणीच नाही आहे आणि ते विद्यार्थ्यांना सांगत पण नाहीत की त्या शाळांना बंदी आहे आणि पालकांची दिशाभूल केली जाते. याबद्दल शिक्षण संचालकांनी सांगितलेलं आहे की आम्हाला निदर्शनाला आणून द्या, आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो. परंतु मला स्वतःला असं वाटतं की अधिवेशन चालू आहे तर मी वर्षाताई गायकवाड आणि उदय सामंत दोघांशी बोलणार आहे आणि या शाळांच्यामधले काय प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये लवकरच त्यांनी बैठक घ्यावी पुढच्या 2-3 दिवसामध्ये असा मी स्वतः प्रयत्न करीन. नाही, याच्याबद्दल 2 वर्षापूर्वीच कोविड झाल्याच मी निर्देश दिलेले आहेत आणि त्यावेळेला स्वतः वर्षाताई गायकवाडांनी त्याची दखल घेतली होती आणि पालकांनी संपूर्ण फी माफीची अपेक्षा धरू नये परंतु शाळासुद्धा तगल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून काही एक दिलासा मिळावा. परंतु पूर्ण मोफतच शाळा चालवणं हे संस्थांनाही शक्य नाही आहे. परंतु कुठल्याही मुलाची शाळा फीच्या अभावी बंद होऊ नये अशा प्रकारे राज्य सरकारने पण सूचना दिलेल्या आहेत. पण काही वेळेला असं पण होतं आहे की काही कारणामुळे पालक आणखीन विद्यार्थी आणि यांच्यामध्ये खूप तंटा सुरू होतो आहे. दुसरं, ऑनलाईन शाळेच्यामध्ये काही मुलांच्याबद्दलचे प्रश्न सुरू होत आहेत. इनफॅक्ट म्हणून आम्ही मध्यंतरी निर्देश दिले सगळीकडे की शाळा सुरू करा आता, कारण मुलं शाळांच्या अभावी फार तणावामध्ये आहेत आणि कुटुंबातसुद्धा प्रश्न तयार झालेले आहेत. निर्देश म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामधले जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी मंच एखादा असावा शिक्षण अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि त्यात काही अडचणी आल्या तर स्पेसिफिक एक कमिटी पण आहे राज्याची, त्या कमिटीकडे याच्याबद्दलची तक्रारी लोकांना देता येतील. आणि म्हणून मीडियाच्या बरोबर त्यांनी शिक्षण संचालकांकडे आणि शिक्षण मंत्र्यांकडे सुद्धा माहिती द्यावी. माझ्याकडे जरी माहिती दिली उपसभापती म्हणून, तरी मी त्या त्या स्पेसिफिक विषयांच्यामध्ये नक्की पालकांना आणि शाळांना मदत करीन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.